सर्व मित्र मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो, मित्र आणि मैत्रीण काय म्हणाले, बंधू आणि भगिनींनो, बंधू आणि बेगुनेनो, भगिनींनो, भगिनींनो, जमलेले मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोरोनाबद्दल। पर कोरोना हे असे विषाणू आहे जो माणसांच्या शरीरमधून म्हणजे तोंडाविषयी आणि तोंडातून बाहेर पडतो, बाहेर पण पडतो ना, ते सांगाल। त्यामुळे त्यामुळे तुम्ही डिस्टन्स पाळा, मास्क कंपल्सरी वापरा। माझं बोलणं डॉक्टरशी महा म्हणजे डॉक्टरशी मोठ्या बोलणं झालेलं आहे। आता ह्या याच्यामध्ये दुसरा म्हणजे फास्ट दुसरा म्हणजे दुसऱ्यांदा हा गतीने वाढत आहे, त्यामुळे शक्यता पुढचा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये पण ही शक्यता आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे आपण सतत राहावे, डिस्टन्स पाळावे, डिस्टन्स पाळावे। सगळ्या लहान मुलांचे वयस्कर माणसांचे महत्वाचे हे महत्व आहे पाळण्याचे। 45 वर्षाचे पुढे आणि 10 वर्षाची आत मुलांना खूप 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 काळजी घेण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आपले सगळे घरचे पण सांभाळावे, लक्षात आले का? भरपूर आता लॉकडाऊनचं पण आता आजच लॉकडाऊनचे आपले हे आलेलं आहे। आपले काय लॉकडाऊन काय आले, लॉकडाऊन जाण्याची शक्यता आहे, लागलेलं आहे का? बर, लागलेलं पण आहे असं दासन म्हणतात साहेब। बर, आणि असं पण ऐकत आहे शनिवार रविवार सुट्टी आहे, 2 दिवसांनी काही फरक पडणार नाही आपल्याला। कंपल्सरी 15 दिवसाचा गॅप हे पडायलाच पाहिजे, कोणीही रस्त्यावर येणं कामा नाही, आपापल्या सगळे घरी राहणे, बाहेर एकही पडू नये, सरकारांचं सगळे शासनांचं सगळे पालन करावे, पोलिसांना सगळे सरकार करावे, आणि आपले असे हे पण केलेले आहेत शासनाने, नो आय वर दे स्मार्ट फॉलो, आणि आपल्या याच्यामध्ये भारतात खूप कोरोनामध्ये वाढत आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येकानं काळजी घ्यायलाच पाहिजे, घेण्याची सक्त जरूरत आहे। सोसायटी फर्निचर मधलं फर्निचर घ्या, सोसायटी फर्निचर मध्ये आपण बोलत आहे, आपण सोसायटी मधनं बोलत आहे, ही माझी सर्जर पवारांची वक्तृत्व आहे, रिक्वेस्ट आहे, उत्कृष्ट आहे वक्तव्य, थोडं थँक्यू, आभार आहे वक्तव्य। आणि वॉटर घेत नाहीत ते, वॉटर वॉटर घ्या, वॉटर घ्या, आणि वक्तव्य हे सर्जरावांचं वक्तव्य आहे। आणि हे कोरोनाचा विषाणू आहे ना, खूप भयंकर आहे, त्यामुळे आपण अतिशय मध्ये काळजी आहे आणि अतिशय या शक्तिशालीने आपण अतिशय महामारीच्या दिशेने चाललो आहोत। बोला की मला जायचं आहे, माझी गाडी थांबली तिथं, तुम्ही कुठे जाणार आहे? मी चला निघा, माझे एवढे भाषण सांगून शक्तिशाली हा रोग रोग आहे ना, शक्तिशाली रोग फार आहे, मोठा रक्त शक्तिशाली आहे, रक्त शक्तिशाली नसतं शक्तिशाली, त्यामुळे आपण काळजी घेण्याची सक्त जरूरत आहे। ही शक्तिशाली रोग फार आहे आणि आपण महामारीकडे जाणार आहोत हे सांगा लोकांना, नाही रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जात आहोत।
हे एक रोग आहे, शक्तिशाली आहे आपण. शक्तिशाली नव्हा, नुसतं शक्तिशाली आहे. शक्तिशालीच म्हणत आहे मी. हा हा रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण यातून महामारीकडे जाणार आहोत. त्यांना काय पाहिजे बघा गणेश, त्यांना बघा तुम्ही जरा. डिस्टर्बर्स हे रोग शक्तिशाली बहुत आहे. महामारीकडे महामार्गाकडे जाणार आहे आपण. महामार्गाकडे नव्हे, महामारीकडे. हा रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जाणार आहोत. हे रोग महामार्गाकडे जाणार आहे. महामार्गाकडे आहे. हा रोग फार शक्तिशाली आहे. आपण या रोगामुळे महामारीकडे जाणार आहोत. हा रोग महामारीशाली आहे. हा रोग शक्तिशाली आहे आणि हा रोग शक्तिशाली आहे. हे महामार्गाकडे जाणार आहे. रोगाकडे नव्हा, महामारीकडे जाणार आहोत. महामार्गाकडे जाणार आहे. महामारीकडे जाणार आहोत. एक मिनिट थांब ना, मला खूप आता फोन आलाय. तुली ओ माय गॉड, दोन मिनिट. हा पप्पा, यातून आपण महामारीकडे जाणार आहोत. परत पहिला प्रश्न, हा रोग महाशक्तिशाली आहे. शक्तिशाली नाही आहे, शक्तिशाली आहे आणि आपण यातून महामारीकडे जायचं आहे. हा बोला, शब्द चुकू नका. बोला भरभर सर्जीराव. बोला सर्जीराव. वेळ नाही आपल्याकडे. बोला. वॉटर घ्या तुम्ही थोडं. पहिला निम्म आयुष्य अजून घडलं. बोल रे लोकांना, बोल. हा रोग शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाऊ शकतो. बोल. थांबा ना, त्यांना बोलू द्या. त्याला वॉटर घे दे. बर ठीक आहे, चल. हा तू बी कंटिन्यू मिस्टर सर्जीराव. हा मार्ग नव्हे, हा रोग शक्तिशाली आहे. यातून आपण महामारीकडे जाणार आहोत. हा रोग महामारी हा रोग महामार्ग नाही आहे. हा रोग आहे, हा शक्तिशाली आहे. हा रोग आपण महामारीकडे जाणार आहे. हा रोग महाशक्तिशाली आहे. हा रोग आहे, हा शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाणार आहे. हा रोग महाशक्तिशाली आहे. हा शक्तिशाली नाही आहे, नुसतं शक्तिशाली आहे. नुसतं शक्तिशाली आहे. नुसतं तुम्ही म्हणू नका, शक्तिशाली आहे. महाशक्तिशाली आहे. शक्तिशाली आहे. महाशक्तिशाली आहे. महाशक्तिशाली. बर, हा रोग महाशक्तिशाली आहे आणि यातनं आपण रोगराईकडे जाणार आहोत. महाशक्तिशाली या रोग कडे जाणार आहेत. या रोग कडे जाणार नाही आपण रे. रोग कुठं आला इथं? हा रोग महाशक्तिशाली आहे. यातून आपण जनसमुदाय रोगाकडे वाटचाल करत आहोत. हो, महारोग आहे. पुढे रावरोगकडे महारोगकडे जाणार आहे. महारोगडा धडावर नाही आहे. हा रोग महाशक्तिशाली आहे. मना बघू, हा रोग महाशक्तिशाली आहे. अगदी बरोबर. आणि यातून हा सर्व जनसमुदाय ह्या शोषितांचा हा रोग महाशक्तिशाली आहे. यातून हा संपूर्ण जनसमुदाय हा रोग नाही, एकदा बोलच. हा रोग रोगाची वाट लागल्या. रोग बोंबलला येत बा. आपापले काळजी आपापलं करा.